संस्कृती कला दर्पण पुरस्कारांची नामांकनं जाहीर झाली असून यंदाही स्पर्धकांमध्ये या सोहळ्याविषयी उत्सुकता दिसते. काय असणार आहे यंदाचं खास आकर्षण, जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्कृती कला दर्पण या पुरस्कार सोहळ्यात नामांकन कोणाला मिळणार, सगळ्यांना उत्सुकता होती. अखेर आज यावरून पडदा उघडला आहे आणि आपल्याबरोबर या पुरस्कार सोहळ्याच्या कर्तव्यस्थ चंद्रशेखर सांडवे आणि अर्चना दयात खूप खूप स्वागत आहे. खरं तर दरवर्षी उत्सुकता असते की हा पुरस्कार नाटक असेल, मालिका असेल, सिनेमा असेल, तिन्ही माध्यमांना जे कलाकार आहेत त्यांच्या कष्टांना योग्य प्रकारे हेरण्याचं काम या पुरस्कारांतर्गत केलं जातं. तर यंदाचा पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य काय असणार? यंदाचा पुरस्कार म्हणजे मला तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छिते की प्रथमच आम्ही नाट्यसंकुलात आम्ही फिल्म फेस्टिवल केला आणि त्याचा प्रतिसाद इतक्या उत्तम प्रकारे होता की सोमवार मंगळवार बुधवार या दिवशीसुद्धा फिल्म बघायला प्रेक्षक तिथे हजर होता. तर मला सांगायला आनंद होतो की नाटकाला दरवेळेला आमचे लोक परत जातच होतं, प्रत्येकाला नाटक बघायचं होतं आणि ही नाटकं आणि सिनेमा आम्ही इतक्या कमी दरात उपलब्ध करून दिली होती की प्रत्येकाला ते नाटक आणि सिनेमा बघता आला पाहिजे. आणि मला हे सांगायचं की ही एका प्रकारची चळवळ आम्ही सुरू केली होती की आपल्याकडे प्रेक्षक नाही आहे, प्रेक्षक नाही आहे असं आपण खूप बोंबलतो, पण असं नाही आहे. खरं मला असं वाटतं की आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही आहे. आणि ह्या अवॉर्डचं महत्त्व असं आहे की इथे छोट्या छोटे जे लोक आहेत ते सगळे गोष्ट कुठल्याही चॅनलचा अवॉर्ड नाही आहे, एक संपूर्ण टीमवर्क आहे. त्यामुळे इथे जर आज तुम्ही बघितलं, प्रथमच आम्ही रेडिओ अवॉर्ड यावेळेला जाहीर केला, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातले दिग्गज म्हणा किंवा सहाय्यक काम करणारी लोकं म्हणा, आज सगळे लोक आज इथे एकवटले आहेत. आणि हा जो आनंदाचा गिव्ह अँड टेक म्हणतोय आपण, हा सगळा इथे अनुभवायला मिळतो. आज तुम्हालाही तुम्ही आज अनुभवलं असेल तर मला स्वतःला आम्हाला असं वाटतं की कुठेतरी आम्ही एक पाऊल पुढे गेलो आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांचं अगदी प्रत्येक चॅनलचं पण सहकार्य आहे, कारण सगळ्या चॅनलनी आम्हाला खूप मदत केली. कुठलंही संस्कृती कला दर्पणचं अवॉर्ड म्हणजे काय असं नाही आहे, तर प्रत्येक गोष्टीला त्यां कारण शेवटी तुमच्या माध्यमातूनच आमचा आम्ही जे काही करू शकू ते लोकांपर्यंत पोचतं, त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. चंद्रशेखरजी, गेल्या 18 वर्षांपासूनची असोसिएशन आहे आणि अजूनही पुढे ती राहील आपण असा आम्हाला म्हणतो, पण एक विचारायचं आहे की गेल्या 18 वर्षांपासून हा पुरस्कार सोहळा सुरू आहे, पण दरवर्षी काहीतरी नवीन प्रयोग या अंतर्गत केले जातात आणि रसिकांना पण उत्सुकता असते की कधी हा रसिकांना असेल सेलिब्रिटींनाही असते की कधी हा पुरस्कार सोहळा होतो आहे, तर यामागचं कारण? त्याच्यामागचं कारण हेच आहे की अनेक पुरस्कार सोहळे होत असतात, पण त्या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य असते त्यांच्या त्यांच्या चेहऱ्याला महत्त्व दिलं जातं. मुळात आमच्याकडल्या पुरस्काराचं महत्त्व असं आहे की दरवर्षी आमच्याकडे जे काही चित्रपट निवडले जातात तेच नॅशनललासुद्धा निवडलेले आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्याकडे जी पारदर्शकता आहे आणि मुळात परीक्षकांना दिलेला मुभा प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे आणि पारदर्शकपणे आमचा हा निकाल लावला जातो आणि म्हणूनच आमच्यावरचा लोकांचा विश्वास आणि त्याही पलीकडे या पुरस्काराचं वैशिष्ट्य असं आहे फक्त परीक्षक निवडतात असं नाही तर यात रसिक मायबापसुद्धा आपला कौल या ठिकाणी देत असतो आणि म्हणूनच आमच्या पुरस्काराचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर आमचा 5.5 लाख लोकांचा जो काही फॅन फॉलोअर आहेत आणि त्यांचा आमच्यावरचा विश्वास, आमच्या वेगवेगळ्या स्पर्धा, आंतरशालेय कॉलेज अशा वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात, वर्षभर आमच्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात आणि या सगळ्यांमधून प्रत्येकाला लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आम्ही सन्मान करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच आमच्याकडे बघण्याचा किंवा या पुरस्काराकडे लक्ष वेधण्याचं कारण हेच आहे. विश यू ऑल द बेस्ट. व्हिडिओ जर्नलिस्ट साधिक सह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.